नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आराध्य सायबर कॅफेच्या यूट्यूब चॅनलमध्ये। या चॅनलमध्ये आपण ऑनलाईन फॉर्मविषयी माहिती घेत असतो। ज्या विद्यार्थ्यांनी आय टी ॲडमिशन 2021 फॉर्म भरले होते त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना की आय टी आयची प्रथम फेरीसाठीची यादी प्रसिद्ध झालेली आहे, ती कशी पाहायची आणि ज्यांचे नंबर नाही लागले त्यांना काय करायचं आहे या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत। चला तर मग मित्र सुरू करूया आजचा आपला मुख्य विषय। सर्वात आधी आपल्याला admission.dvet.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे। इथं आल्यानंतर इम्पॉर्टंट नोटीस तुम्हाला चेक करायची आहे। इथे दिलेलं आहे मित्रांनो की अंतिम गुणवत्ता यादी ही दिनांक 4/9/2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे। दिनांक 3/9/2021 प्रवेश अर्ज निश्चित झालेल्या उमेदवारांना त्यांच्या प्रवेश खात्यात प्रवेश करून म्हणजेच त्यांचं लॉग इन करून त्यांना अंतिम गुणवत्ता क्रमांक चेक करू शकतात। 6 तारखेला संध्याकाळी 5 वाजता प्रथम पेशाची संस्था व्यवसायनिहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। निवड झालेल्या उमेदवारांना SMSद्वारे कळवण्यात येईल आणि ज्यांना SMS नाही आले त्यांना त्यांचं अकाउंट लॉग इन करून चेक करून घ्यायचं आहे। आता ते कसं चेक करायचं आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। प्रथम फेरीसाठी ज्या विद्यार्थी सिलेक्ट झाले आहेत त्यांना 7 तारीख ते 11 तारीखच्या दरम्यान संबंधित ITIमध्ये जाऊन मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कारवाई पूर्ण करायची आहे। तसेच आणखी एक अपडेशन आले आहेत की 3 सप्टेंबर 2021 पूर्वी ज्यांनी ITIचे फॉर्म भरू शकले नाहीत त्यांच्यासाठी समुपदेशन फेरीत संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। 7/9/2021 म्हणजेच 7/9/2021 ते 7/10/2021 दरम्यान ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज परत त्यांना भरता येणार आहे किंवा अर्जात दुरुस्ती करता येणार आहे। ही झाली महत्त्वाची अपडेट्स। आता ज्यांचे नंबर लागले आहेत त्यांना कसं चेक करायचं आहे ते पाहणार आहोत। सर्वात आधी आपल्याला जायचं आहे कॅन्डिडेट लॉग इनमध्ये। सर्वात प्रथम admission.dvet.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे। तिथं आल्यानंतर कॅन्डिडेट लॉग इनमध्ये तुम्हाला रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन म्हणून करायचं आहे। कॅन्डिडेट लॉग इनमध्ये तुमचे लॉग इन डिटेल टाकून कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज या टॅबमध्ये यायचं आहे आणि ॲप्लिकेशन मेरिट अँड ॲडमिशन स्टेटसवर क्लिक करायचं। इथे तुमचे स्टेटस मिळणार आहेत, कॅन्डिडेट डिटेल, फर्स्ट राऊंड अलॉटमेंट स्टेटस। या टॅबमध्ये तुम्हाला कोणता ITI अलॉटेड झालेला आहे त्याचं नाव, कोणता ट्रेड तुम्हाला मिळालेला आहे तो आणि तुमची कॅटेगरी कशी असेल ती दिलेली आहे। याचाच अर्थ मित्र हो तुमचा नंबर तुम्ही भरलेल्या लिस्टपैकी एक ITI तुम्हाला अलॉटेड झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता। आता यापुढची जी प्रोसेस असणार आहे तुम्हाला अलॉटमेंट लेटरवर जायचं आहे। तुमचं जर तुम्हाला मिळालेला ट्रेड आणि तुम्हाला मिळालेला ITI जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जनरल डेव्हलपमेंट स्लिपवर क्लिक करून ही PDF डाउनलोड करून सोबत मूळ कागदपत्र घेऊन संबंधित ITIमध्ये तुम्हाला जायचं आहे। तिथे जाऊन तुमचा प्रवेश निश्चितीकरण करायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना त्यात मिळालेला ट्रेड आणि मिळालेला ITI नको असेल तर त्यांनी दुसऱ्या राऊंडसाठी वाट पाहायची। तसेच ज्या विद्यार्थ्यांना कोणताच ITI किंवा ट्रेड मिळालेला नसेल त्यांना पण दुसऱ्या राऊंडसाठी थांबवून घ्यायचं आहे। काही विद्यार्थ्यांना ट्रेड चेंज करायचे असतील, ITI चेंज करायचं असेल, त्यांचा सिक्वेन्स चेंज करायचा असेल तर त्यांना आता ऑप्शन आलेला आहे सबमिट चेंज ऑप्शन्स प्रेफरन्सवर त्यांना क्लिक करायचं आहे आणि इथून ते पुन्हा विकल्प सादर करू शकतात, प्राधान्य सेट करू शकतात आणि पुन्हा PDF सेव्ह कराल आणि ही कन्सिडर केली जाईल सेकंड राऊंडसाठी। तर ही झाली ITI संबंधीची लेटेस्ट अपडेट्स। आणखी अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला व्हिजिट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।